हाँ हिला बैक कर रहा हूँ ही नहीं पने वाला डैमेज हो ही परंतु चालो तो कसे का ये लोग अरे त्याचे चालो तो मनुता आपला धंधा होता ना ते भी बराबर है मालक तुम्ही त्या डायवर्लेस गाड़े पाहिले का फुटवाल ते व्हाट्सअप वर त्याचं काय 17 दे नाही म्हणजे लय भारी ना डायवर नाही काय नाही कम्प्युटर गाडी चालवणार म्हणजे परत असल्या मिस्टेक आणि ऍक्सिडेंट होणारच नाहीत मालक आपल्याकडे कवा येणार अशा गाड्या हो बा मला विचारतो काम नीट कर पाना पाहिजे तो देत नाही काय हो साहेब परवा तर सर्व्हिसिंग केलं होतं बाईक ठोकली ना बाईक हातात आली की बितरताच झाले सगळे धूमस्टाईल आमिर खान होतात चांगला ठोकाचा ना धरून कंप्लेंट केली का साहेब इन्शुरन्स करायचं हा चला चंद्या दोन चहा घेरे अरे शास्त्री रोड वरन जात होतो मी सर एका कस्टमर बरोबर मीटिंग होती माझी म्हणजे माझी आधीची मीटिंग लांबल्यामुळे मला निघायला थोडा उशीर झाला खूपच इम्पेशंट झाला होता तो दोन दोन मिनिटांनी मला फोन करत होता कुठपर्यंत पोहोचलो विचारायचा वैतागलो होतो येस सर या हो हो पोहोचतोय मी नो प्रॉब्लेम ओके बाय माझी चूक होती ती थांबायला हवं होतं तो बाईकवाला मध्ये घुसलं त्याला तुम्ही काय करणार नाही रे बाबा तो अरे मी माझा मोबाईल मी आय मीन मी अरे अरे माझ्या गाडीचा नंबर जर कोणी घेतला असेल तर म्हणजे त्याने रिपोर्ट केला तर मी काय माझ्यावर सोडत कालची तारीख टाकू आपण तुमची गाडी गॅरेजला आल्याची जमेल का नाही जमणार तुमच्यासाठी एवढं पण करू शकत नाही का तुम्ही टेन्शन घेऊ नका चला घरी सोडतो मी तुम्हाला टेन्शन घेऊ नका साहेब चला आलेच का साहेब काही काळजी करू नका मी आहे सांगितलं तेवढंच बोला कालच तुमची गाडी आमच्या गॅरेजला आली होती बिंदास ना बिंदास बोला साहेब पराग साहेब पराग शाह तुम्हीच का इकडे जरा ते शास्त्री रोडला एक ऍक्सिडेंट झालाय मगाशी कारवाल्यानी बाईकवाल्याला उडवला म्हणजे निघून गेला तो त्या पोरानी शेवटचा नंबर तुम्हाला फिरवला होता दुसऱ्याच्या फोनवरून तो फोन काय लागत नाही आम्ही केव्हापासून प्रयत्न करतोय बंद आहे हो मी मी मगाशी बंद ठेवला होता फोन मित्राची बाईक टेस्ट करत होतो ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट कॉल मी बॅक डॅड कुठे आहे तो ते हॉस्पिटलमध्ये म्हणजे ॲम्ब्युलन्स लेट पोचली
आम्हीच घेऊन गेलो त्याला. तुम्हाला ते बॉडी आयडेंटिफाय करायला यायला लागेल आता. बॉडी तासाभरापूर्वीच गेला तो. मुलगा होता माझा, अरे मुलगा होता माझा तो. बॉडी Dad, call me back. Call me back, Dad. वेदार्थ क्रिएशन क्विकिल फाउंडेशनच्या माध्यमातून जी चित्रफीत आहे ही अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची मार्गदर्शक ठरणार आहे. आपण कायद्याचं पालन केलं नाही तर आपला स्वकीय नाही तर